Haleluya. So di sini we want to hear about peace something. Haleluya. And every person sitting here wants peace. Anybody wants peace? Doesn't want peace? Kalau shantici garis nahi. Haleluya. And we are trying all our best to make our life peaceful. Haleluya. प्रत्येक व्यक्ती दररोज काहीतरी प्रयत्न करत आहे, कशा प्रकारे माझं जीवन सुखी होईल, शांती माझ्या जीवनामध्ये असेल. हालेलुया. बट द एंड ऑफ द डे वी सी, नो मॅटर हाऊ मच वी ट्राय, वी स्टील लूज आवर पीस. आपण आपली शांती गमावत असतो. आपल्या जीवनात जो शांती आहे, हम बहुत कोशिश करते इसको पाने के लिए, लेकिन हम देखते हैं कि दिन के अंत तक हम कहीं ना कहीं शांति को गवा बैठते हैं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो पीस इज पॉसिबल. प्रभु का वचन हमें सिखाता है, द वर्ड ऑफ गॉड इज अश्योरिंग अस दैट पीस इज पॉसिबल. हालेलुया. मेनी ऑफ अस मे से इन दिस वर्ल्ड आई डोंट थिंक पीस इज पॉसिबल. या जीवनामध्ये शांती किती केलं तरी आम्ही शांतीमध्ये राहू शकत नाही. Hallelujah. But no, the Bible assures us, and I'm going to speak this teaching into two parts. So today we are going to see what kind of peace, kasha prakar chi shanti, pahila prakar. Hallelujah. Some people only have a definition, sin as peace means absence of trouble. Praise the Lord. Ki गोंधळ नाही, आवाज नाही, गप्प बसा म्हणजे शांती. हालेलुया. कुठल्या प्रकारचा आवाज नाही, कुठल्या प्रकारचं भांडण नाही, काहीच नाही, म्हणजे शांती. वेर देर इज नो नॉइज इट मीन्स देर इज पीस. हालेलुया. नो देर इज नॉट पीस ना. म्हणजे आता सध्या आपण सांगू शकतो की भारत आणि पाकिस्तान मध्ये शांती आहे. आहे का शांती? सध्या काही चाललेलं नाही म्हणून शांती आहे. नो, इट्स ओनली ऍबसन्स, देर इज नो वॉर, बट देर इज ऍक्च्युअली देर इज नो पीस. हालेलुया. फक्त आम्ही गप्प बसलो, परंतु समेट किंवा शांती प्रस्थापित झालेली नाही. सिमिलरली ओन फॅमिलीज, आपल्या कुटुंबामध्ये, हमारे परिवार में हम देख सकते हैं कि बहुत सी बार हम ठीक है, मी बात नहीं करता, जान दो. हालेलुया. So we maintain peace, we try to bring peace, we try to suppress the noise, we try to suppress our emotions so that, okay, there is no noise and there is peace. Hallelujah. Hallelujah. But the Lord wants to enjoy, wants to enjoy peace in our life. Hallelujah. And in fact, Yeshu Christ, He aplyala sangto, kiwa He assures us that I give you peace. हालेलुया. तर मग आपण जे ह्या क्षणाला अनुभव करत आहोत ती शांती, दॅट पीस. अँड व्हॉट इज दिस पीस दॅट जीसस इज प्रॉमिसिंग अस, वी नीड टू अंडरस्टँड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यू मस्ट हॅव हर्ड द स्टोरी अबाउट द 99 क्लब. हॅव यू हर्ड दॅट? येस. नॉट एव्हरीवन. प्रेज द लॉर्ड. सो दिस इज कॉल्ड 99 क्लब. What is this 99 club? And most of us belong to the 99 club. Hum sab jo hai 99 club ke member hai. Praise the Lord. What is this 99 club? So this is a story, a kahani hai. That once a king was there, ek raja hota, ani to aplya rajyatun jat astana, to sarva kahi hota tyachyakade. Na paisa, dhan, daulat, sarva kahi. He had everything. The king had everything. But he was just roaming, but he was depressed, he was sad, he was not happy, he was not joyful. And he was, as he was going around his kingdom, he saw a common man, a simple person, you know, with all his shabby clothes. Eka manasala tene pahila, phatlele kapde hote, kai kaam karat hota, pan anandi hota. Ani kaam karat asana ekdam, gaani gaun vagere sab kaam mijat karat, anandi hota. राजाला आश्चर्य वाटलं, असे फाटके कपडे काय, याची दशा आहे, सी इज कंडिशन, इट इज आय सिंगिंग अँड सो एन्जॉय, आय सो जॉयफुल. अँड द किंग आस्क्ड हिज
सोल्जर्स सेनापतीला विचारलं की हा इतका आनंदी कसा काय, आणि सेनापतीने सांगितलं की येस नॉट जॉईन द 99 क्लब येट. हालेलुया. व्हाय इज हॅपी? बिकॉज येस नॉट जॉईन आर 99 क्लब. कारण त्याने आपला क्लब अजून जॉईन केलेला नाही. तो राजा विचारू लागला, व्हॉट इज दिस क्लब, व्हॉट यू मीन? तर तुम्हाला बघायचं आहे का? यू वॉन्ट टू सी व्हॉट इट इज? ओके, विल डू अन एक्सपेरिमेंट. आणि सेनापतीने काय केलं? व्हॉट डिड द किंग्स मॅन, नो, व्हॉट ही डिड? ही इन द नाईट वेंट टू दिस पर्सन्स हाऊस. तो त्याच्या घरी गेला रात्री. झोपी तो झोपला होता माणूस, छोटंसं त्याचं झोपडं होतं. He was looking in a hut, staying in a hut with his family, children, wife. So he went to his house in the night, quietly. Outside his door, he kept gold coins. Then he threw it away, the darwaja cha bahar. A bag full of gold coins. And he put 99 gold coins in that. Praise the Lord. The morning, the man got up. The man was up. And he told him, दरवाजा उघडला. ही ओपन द डोर, व्हॉट ही सॉ? ही सॉ बॅग फुल ऑफ गोल्ड कॉइन्स. अँड ही वॉज हॅपी. प्रेज द लॉर्ड. ही वॉज सेड, वाव, चमत्कार झालेला आहे, गॉड हॅज ब्लेस्ड मी. आणि पटकन त्यांनी थैली उचलली, घरात नेली आणि संपूर्ण कुटुंब म्हणून मोजू लागले. दे स्टार्टेड काउंटिंग द कॉइन्स अँड दे काउंटेड काउंटेड अँड दे से 99. अँड देन द फेलो सेड, इट कॅन बी 99, नव्याण्णव होऊ शकत नाही, 100 असेल, 100 असतील, परत मोजा. परत मोजले, नाही 99च आहे. प्रेज द लॉर्ड. नाही 99, मग देणाऱ्याने 99 नसतील दिले, 100 दिले असतील. 99 का दिले? ठीक आहे, आता 99 दिले तर काय केलं पाहिजे? आपण ह्याला 100 करू. प्रेज द लॉर्ड. व्हॉट वी मस्ट डू नाव? वी हॅव 99, वी मस्ट मेक इट 100. हालेलुया. So now every one of you in the family, you start working hard, you do whatever you can, but we must complete this figure and make it 100. Hallelujah. Tya divsapasun tya vyaktycha ananda shanti haravli. Praise the Lord. He started working overtime, he started doing all kinds of things, just he even started shouting at his family and fighting with them. की तुम्ही पुष्कळ मेहनत करत नाही, यू आर नॉट वर्किंग टू मच हार्ड, प्लीज यू डू हार्ड वर्क, यू ऑल्सो गो टू वर्क नाउ अँड यू ऑल्सो डू योर अँड यू मस्ट कट डाऊन दिस अँड दॅट जस्ट मेक दॅट 100. हालेलुया. आणि मग तो सेनापती राजाला सांगतो, बघा या जॉईंट अ क्लब. हालेलुया. त्याने सुद्धा आपला क्लब जॉईन केलेला आहे. हालेलुया. 99 म्हणजे काय? 99 त्याच्याकडे सोन्याच्या मोहरा होत्या. प्रेज द लॉर्ड. मीन्स ही हॅड 99% एव्हरीथिंग इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याकडे 99% सगळ्या सुख सुविधा, आराम, चांगलं जेवण, चांगले कपडे, राहायला घर, सर्व आहे. हालेलुया. बट येट नो, बट ते अजून एक मिळवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्ही एकदम म्हणजे खुश होतो, एकदम आनंदी. Hallelujah. Hallelujah. Behind that one gold coin, he lost all his peace. Praise the Lord. Many of us, we lose our peace because we are not grateful for what God has given us. आपण परमेश्वराला आभार मानत नाही जितकं त्याने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. अजूनही ते जर मिळालं ना, मग खरोखर मी समाधानी होईल. देन एक बार वो चीज मुझे मिल गया ना, एक ही हे सब, लेकिन वो थोड़ा सा वो एक और बाकी है, वो अगर मिल गया फिर तो बस, और फिर मैं खुश हो जाए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वी आर क्रिएटिंग स्ट्रेस इन आवर लाइफ. स्ट्रेस इज एन अनफॉर्चुनेट फैक्ट ऑफ आवर लाइफ, इन आवर लाइफ. हालेलुया. एवरीवन इज अंडर स्ट्रेस एंड नाउ यू सी इवन द चिल्ड्रन आर अंडर स्ट्रेस. प्रेज द लॉर्ड. दिवसेंदिवस आपण पाहतो, पूर्वी ठीक आहे, आता वय झालेलं आहे, आता नोकरी मिळाली पाहिजे, मग स्ट्रेस यायचा. आता तर लहान मुलांना, केजीच्या मुलांना सुद्धा स्ट्रेस आहे. प्रेज द लॉर्ड. इवन केजी, आय हॅव टू परफॉर्म, उद्या हे आहे, उद्या ते आहे,
आमच्या घरामध्ये स्वामी पाहतो, उद्या प्रोजेक्ट आहे, उद्या हे कॉम्पिटिशन आहे, ते आहे, स्ट्रेस हालेलुया, सतत स्ट्रेस असतो, काहीतरी आहे डोक्यावर, उद्या रेस आहे, उद्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, उद्या सिंगिंगचं आहे, उद्या कल्चरल इव्हेंट आहे, उद्या ते आहे, उद्या स्ट्रेस. प्रेज द लॉर्ड. एव्हरीवन इज टेन्स. And today we see sales of aspirin, prose, sleeping pills are at all time. Hallelujah. Sarvaja. Brother, don't get this one, don't get nine. Hallelujah. We need to take tablets and all to keep us fit and fine. Books on peace of mind become instant sellers, best sellers. Stress is unhealthy. Yes, we have known that for centuries. आपल्याला ठाऊक आहे. आणि आजकाल आपण खूप काय ऐकतो, व्हॉट्सअपवर किती व्हिडिओ येतात, मन शांत ठेवा, असं करा, तसं करा, रोज सकाळी असे ते करा, एव्हरीथिंग वी लिसन टू, सर्व काय ऐकतो ऐकतो, बट फायनली नथिंग चेंजेस. ऍक्च्युअली देअर सो मच ऑफ इन्फॉर्मेशन, गुगल गिव्स अस सो मच ऑफ इन्फॉर्मेशन, बट फायनली द फॅक्ट इज नथिंग इज चेंजिंग इन अवर लाईफ. हालेलुया. बिकॉज वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज पीस. Now this peace is related to your healing. This peace is related to your health. Hallelujah. आपल्याला वाटतं माझ्यामध्ये आजार आहे, पण तो आजार प्रथम कशामुळे आलेला आहे? नीती सूत्रे 14:30, Proverbs 14:30. A peaceful heart leads to a healthy body. Praise the Lord. If you're looking for healing and if you're looking to live a healthy life, first you must there should be peace in your life. You may take medicine, you may get well also, but you will again fall sick with that same sickness. Praise the Lord. Why? Because your mind, your body is not at peace. कारण तुमचं शरीर, तुमचं मन अजून शांत झालेलं नाही. आप बार बार बीमार गेलेले. Now we have lifestyle disease. You know lifestyle disease? Diabetes, blood pressure, cholesterol, lifestyle diseases. Praise the Lord. Why they come? Most of the time this disease or this sickness of diabetes kyun aata hai ya cholesterol kyun badhta hai ya heart problem all those things ye kyun badhta hai kyunki jis prakar hamara sharir hai jis prakar hamare vichar inke upar bahut iska depends on how our life is our entire internal system is. Praise the Lord. Hallelujah. So a peaceful heart leads to a healthy body. Jealousy is like cancer in the bones. Jealousy म्हणजे ईर्ष्या कुठे आहे, मत्सर कुठे आहे, तर मत्सर मनामध्ये आहे, विचारामध्ये आहे, कारण आपलं मन शांत नाही. हालेलुया. आणि जेव्हा मन अशांत त्याच्यामध्ये विचार आहे आणि विशेष करून मत्सर किंवा वाईट विचार आहे, कोणाच्या विरुद्ध वाईट विचार आहे, तर ते कशा प्रकारे आहे? एका कॅन्सर प्रमाणे आहे. हालेलुया. सो इफ युअर माइंड इज ॲट पीस, इफ युअर माइंड इज हॅपी, तुमचं मन शांत, तुमचं मन आनंदी असेल, तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा आरोग्य असणार. हालेलुया. सो वंडरफुल सेइंग कोट, युअर हेल्थ डिपेंड्स ऑन नॉट व्हॉट यू ईट बट व्हॉट्स इटिंग यू आर. प्रेज द लॉर्ड. Your health depends not what you eat, depends on not what you eat, but what's eating you. काय आम्हाला खात आहे, तुमचं आरोग्य कशावर अवलंबून आहे, तर माझं मन काय खात आहे, माझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे, काय गोंधळ आहे, कुठली गोष्ट मला सतत त्रास देत आहे, त्याच्यावर माझं आरोग्य निर्भर आहे. प्रेज लॉर्ड. सो द बायबल हॅज अ लॉट टू से अबाउट स्ट्रेस अँड इवन मोर अबाउट इट्स अँटीडोट. Peace of mind. The Bible मध्ये पुष्कळ दिले, बायबल मध्ये सर्व उत्तर आहे आणि बायबल मध्ये प्रत्येक गोष्टी आपण सांगितलेल्या आहे. हालेलुया. हालेलुया. यू नीड थ्री काइंड्स ऑफ पीस आणि आज आपण आजच्या दिवसामध्ये आज संध्याकाळी फक्त पाहणार तीन प्रकारची शांती. आणि जर आपण ती अनुभव केली, इफ वी एक्सपिरियन्स दिस पीस इन दिस थ्री एरियाज ऑफ आर लाईफ, you will be at peace, your body will be at peace, and you will be a peaceful person. Praise the Lord. आपल्याला तीन प्रकारच्या शांतीची आवश्यकता आहे. बायबल मध्ये तीन प्रकारच्या शांतीविषयी सांगितलेलं आहे. Can you guess?
तीन प्रकारची शांती, तीन टप्प्यामध्ये ही शांती आपल्याला, तीन विभागामध्ये आपल्याला शांती अनुभव करायची असते. नॉट जस्ट वी से लॉर्ड गिव मी योर पीस, फिल माय लाईफ विथ पीस. नो, देयर इज समथिंग दॅट वी मस्ट नो व्हेरी वेल. हालेलुया. फर्स्ट, पहिल्या प्रकारची शांती स्पिरिच्युअल पीस, आध्यात्मिक शांती. व्हॉट इज स्पिरिच्युअल पीस? स्पिरिच्युअल पीस इज पीस विथ गॉड. आय वॉन्ट टू टेल यू, आय वॉज अ रेस्टलेस पर्सन बिफोर आय मेट द लॉर्ड. आय वॉज अ रेस्टलेस पर्सन. हालेलुया. आय वॉज अ व्हेरी कन्फ्यूज पर्सन. आय वॉज अ व्हेरी अँग्री पर्सन. आय वॉज अ व्हेरी व्हॉट एव्हर यू से. बट द फर्स्ट थिंग व्हेन आय मेट द लॉर्ड अँड आय मेड पीस विथ गॉड. हालेलुया. देवाबरोबर शांती प्रस्थापित जेव्हा झाली, जीवनामध्ये सर्व काही आपोआप शांत झालं. घरामध्ये भांडणं व्हायची, एकमेकांना आम्ही आदर देत नव्हतो, खूप काही होतं, फाईट्स इन द हाऊस, ऑल दोज थिंग्स इज गो ऑन एव्हरी डे. नो पीस इन इनसाइड मी, सो आय कॅनॉट गिव्ह पीस टू एनीबडी एल्स. हालेलुया. मी शांत नाही, मी दुसऱ्या काय शांती देईन? सो इफ अ पर्सन इज नॉट ॲट पीस, ही विल मेक पीसेस ऑफ अदर्स. ज्या जीव ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती नाही, इंग्लिशमध्ये इफ यू नॉट ए पीस यू विल मेक पीसेस एव्हरीवेअर यू गो. तुम्ही सर्वांचे तुकडे तुकडे करणार, जिकडे वाद झगडे भांडणं, कारण माझ्या माझी शांती नाही, तर मी कुठे जाऊन शांती पसरू शकत नाही. आणि म्हणून मी जर वाद निर्माण करणारा व्यक्ती असेल, तर जिथे मी जाईन तिथे वाद निर्माण होणारच. हालेलुया. सो व्हॉट इज स्पिरिच्युअल पीस? स्पिरिच्युअल पीस इज पीस विथ गॉड. देवाबरोबर समेट, देवाबरोबर शांतीचा संबंध. अँड द होल यू कॅन से द कोर ऑफ आर फेथ, आपल्या विश्वासाचा जो गाभा आहे, द कोर ऑफ आर फेथ इज जीसस केम टू दिस अर्थ टू एस्टॅब्लिश पीस बिटवीन यू अँड गॉड. हालेलुया. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले एकाच गोष्टीसाठी, कारण ही शांती येशूच देऊ शकतो. आणि ही शांती आपल्यासाठी इतकी महत्वपूर्ण आहे, म्हणून पहिली गोष्ट, देवामध्ये परमेश्वर पिता आणि आपल्यामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी, समेट घडून आणण्यासाठी, टू एस्टॅब्लिश पीस इन आर रिलेशनशिप विथ गॉड अँड मॅन. परमेश्वर और इंसान के बीच शांति बनाने के लिए यीशु ख्रिस्त इस संसार में आए. हालेलुया. कहां के लिखा है? रोमन्स 5:1. रोमन्स 5:1. रोमियो 5:1. रोम का पत्र 5:1. देयरफॉर सिंस वी हैव बीन जस्टिफाइड थ्रू फेथ, वी हैव पीस विद गॉड थ्रू जीसस क्राइस्ट. हालेलुया. पीस विद गॉड. Nobody can say, okay, let me go and make peace with God then. No, it is not possible. It is peace with God through our Lord Jesus Christ. Hallelujah. Hallelujah. Very soon we will be beginning Lent. The whole season of Lent is given for us for what? Our sampurna jo upvas kaal savistarke pasun apan paadnar ahot, kashyasathi aahe? Deva barobar samit kara. The first thing, reconcile with God. Hallelujah. Reconcile with God. देवाबरोबर समेट करणे म्हणजेच काय? देव आणि आपल्यामध्ये वैर आहे पापामुळे, तो वैर मिटवा. शांतीची, शांतीचा संबंध, शांतीचं नातं देवाबरोबर जोडा. हालेलुया. आणि त्यासाठी आपण मगुंसार, त्याग आणि प्रार्थना ह्या सर्व गोष्टीद्वारे आपण देवाकडे येणार आहोत. आणि येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवाबरोबर समेट प्रस्थापित केला पाहिजे. अँड इफ यू डोंट अंडरस्टँड दिस, नो मॅटर हाऊ हार्ड यू ट्राय, पीस विल नेव्हर कम टू यू. हालेलुया. जगामध्ये मी सांगतो, शांती कधीच स्थापन होणार नाही, कारण कोणाच कोणताच व्यक्ती किती शांतीप्रिय असो, तो शांती आणू शकत नाही. शांती फक्त परमेश्वर पिता येशू ख्रिस्ताद्वारे प्रस्थापित होते. हालेलुया. अनलेस ऑल पीपल, एव्हरी पर्सन रेकन्साइल्स विथ गॉड थ्रू जीसस क्राइस्ट, देर कॅन नेव्हर बी पीस. हालेलुया.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे शक्यच नाही. तुम्ही सांगा आम्ही पुष्कळ काही करू असं करू त्याद्वारे शांती होईल, होणारच नाही. दोन दिवस शांती सुद्धा कशी आवाज नाही. आता सुद्धा काश्मीरमध्ये शांती आहे, आहे ना, पण ती शांती आहे का? नाही. कारण लोकांना बंधनात ठेवलेलं आहे. त्यांना जर सोडलं तर उद्यापासून तिकडे खूप काही भानगडी होऊ शकतात. हालेलुया. नॉट सप्रेस पीस. सो देर इज ओनली वन पर्सन हु कॅन ब्रिंग पीस. ओनली वन वे पीस कॅन कम इन टू अवर लाईफ. एकाच मार्गाद्वारे शांती माणसाच्या जीवनामध्ये येऊ शकते, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जो शांती प्रस्थापित करतो. हालेलुया. आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती मिळालेली आहे. येशू ख्रिस्त हा शांती. जेव्हा त्याचा जन्म झाला, व्हेन ही वॉज बॉर्न, ही वॉज सेड अबाउट हिम प्रिन्स ऑफ पीस. हालेलुया. शांतीचा राजपुत्र, शांतीचा राजकुमार. शांती ना, ग्लोरी टू गॉड इन द हायस्ट अँड पीस टू पीपल ऑन अर्थ. हालेलुया. असं त्याच्याबद्दल त्या मेंढपाळांना सांगण्यात आलं होतं. That was the message given to the shepherds. The glory to God in the highest and peace to people. आता शांती या पृथ्वीवर येणार का? कारण शांतीचा राजकुमार या पृथ्वीवर आलेला आहे. हालेलुया. There can be no peace without Jesus Christ. That is the foundation. We have to have peace with God before we can have peace with God, before we can have any other kind of peace. So the first thing is reconcile with God. आपण देवाबरोबर समेट झालं पाहिजे. देवाबरोबरचं आपलं नातं जर वयर अजून आहे, देर इज समथिंग दॅट मेक्स मी एनिमी ऑफ गॉड, देन आय नीड टू रेकन्साइल, आय नीड टू एस्टॅब्लिश पीस. होप यू फाइंड दॅट पीस. म्हणून आपल्याला आपण ती शांती देवाबरोबर स्थापन केली आहे का याच्यावर विचार केला पाहिजे. देर इज ओनली वन वे टू ऑब्टेन इट अँड दॅट इज थ्रू जीसस क्राइस्ट. हालेलुया. शांती मिळवण्याचा एकच मार्ग आणि तो येशू ख्रिस्ताद्वारे आहे. यूहान 14:16, John 14:6. एक ही व्यक्ति के द्वारा हम शांति हमारे जीवन में ला सकते हैं, वो है प्रभु येशु मसीह. John 14:6, I am the way, the truth and the life. No one comes to the Father except through me. So the first verse we saw that peace through Jesus Christ. Why only Jesus Christ? Because to go to the Father, there is no other way. Hallelujah. येशू ख्रिस्त सांगतो, माझ्याशिवाय, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. नो वन कॅन गो टू द फादर. जर तुम्ही कोर्टामध्ये आहात, हालेलुया, तुमच्यावर जर खटला आहे, तुमच्यावर काहीतरी दोष आहे आणि जज बसलेला आहे, देर इज अ जज सिटिंग अँड यू आर द पर्सन हु इज फाउंड गिल्टी. नाव देर इज ओनली वन लॉयर that can approach the judge. Hallelujah. Hallelujah. And that is Jesus Christ. Only one person who can fight your case. There are no two or three lawyers. दोन चार नाही, हा वकील नाही तर मी त्या वकिलाकडून जाईन, तो नसेल तर त्याच्याकडून जाईन. नाही. प्रवेश म्हणतो, माझ्याद्वारे आल्यापासून द जज जो पृथ्वीचा न्याय करणार. Hallelujah. परमेश्वर, एकमेव परमेश्वर, त्याच्याकडे जाण्यासाठी, त्याच्याकडे माझी केस पुढे करण्यासाठी आणखी कोणी व्यक्ती जाऊ शकत नाही. फक्त येशू ख्रिस्त. हालेलुया. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. नो वन कॅन अप्रोच द फादर बट एक्सेप्ट थ्रू मी. हालेलुया. अँड दॅट इज वाय वी मस्ट एक्सेप्ट जीसस एज अ सेवियर अँड लॉर्ड. आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आणि प्रभू आपण स्वीकारला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण तारण
आपल्याला तारण नाही. सेकंड, वन्स यू एक्सपीरियन्स, फर्स्ट वी मस्ट हॅव पीस विथ गॉड, दॅट इज स्पिरिच्युअल पीस, देन वी कॅन हॅव पीस ऑफ गॉड. हालेलुया. इट कॅनॉट बी प्रभू मला तुझी शांती दे, नाही ती येणारच नाही. तुमच्या जीवनाची शांती येणारच नाही जिथपर्यंत देवाबरोबर शांती प्रस्थापित केलेली नाही. सो इट्स द फर्स्ट ऑर्डर इज पीस विथ गॉड, देन पीस ऑफ गॉड. देवाबरोबर सबमिट केलेला आहे, मग ती देवाची परमेश्वराची शांती आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये वाहेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर प्रथम आपण देवाबरोबर शांतीत असणे आवश्यक आहे, त्यानंतर आपण देवाची शांती अनुभव करू शकतो. मी अनुभव केलेली आहे. आय एक्सपिरियन्स द पीस ऑफ गॉड. आय वॉज रेस्टलेस, आय एम टेलिंग यू. आय वॉज फ्रस्ट्रेटेड, आय वॉज डिस्करेज, आय डिडंट नो व्हॉट टू डू विथ माय लाईफ. हालेलुया, थँक गॉड ही केम, पीस वॉज एस्टॅब्लिश्ड. आय एक्सपिरियन्स द पीस, द लव्ह ऑफ जीसस, येशू ख्रिस्ताचा, परमेश्वराचा प्रेम, त्याची दया, त्याची करुणाचा अनुभव घेतला. हालेलुया, माय लाईफ चेंज. अँड ॲज आय रेकन्साइल्ड विथ गॉड, आय सेड लॉर्ड आय गिव्ह माय लाईफ टू यू, माझं जीवन तुला देतो. ती शांती माझ्या जीवनामध्ये वाहिली, वाहू लागली. हालेलुया. अँड आय रिअली मेलोड डाऊन. आय कॅन रिअली वॉच, आय कॅन से आय हॅव चेंज्ड, आय माय लाईफ इज चेंज्ड. येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आला, माझं जीवन बदलून गेलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आपला जोरदार ताल्या वाजवूया. Colossians 3:15. So once we have experienced peace with God, now he says, let the peace of Christ rule in your hearts. परमेश्वराबरोबर समेट झालेला आहे, परमेश्वराची शांती आपल्या आपण अनुभवलेली आहे. आता ती शांती तुमच्या अंतकरणामध्ये, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो. हालेलुया. जेव्हा ख्रिस्त आला, ख्रिस्ताने आपलं देवाबरोबर समेट केला, आपल्या दोघांच्या मध्ये शांतीचं संबंध स्थापन केला, आणि आता ख्रिस्त सांगतो ती शांती मी तुमच्या अंतकरणात ओतत आहे. हालेलुया. Now let this peace rule your heart. प्रवेश सांगतो मी जी शांती देत आहे ती तुमच्या अंतकरणात राज्य करो. हालेलुया. It should spread, it should take over your life. The Greek word translated rule over is here is used only in this one time in the Bible. It means an umpire, referee, ज्याला आपण म्हणतो ना, खेळामध्ये एक अंपायर असतो किंवा रेफरी असतो, आणि रेफरीचं काम काय आहे, तो आदेश देतो. प्रेज द लॉर्ड. व्हॉट इज अंपायर? एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द अंपायर, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द रेफरी. तो सांगेल आउट, आउट मान्य असेल नाही मान्य, आय डोंट नो इफ ही सेज आउट, ही सेज नो दॅट इज फॉल, दॅट इज वाईड, वाईड. तो जे सांगेल शेवट, असं कसं तसं, नो नो अपील्स. प्रेज द लॉर्ड. In the same way, St. Paul is telling us, the peace of Christ must rule your heart. Hallelujah. म्हणजे ही जी शांती आहे संपूर्णपणे तुमच्या जीवनावर ताबा घेतला पाहिजे. इट शुड गाईड, इट शुड टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ. हालेलुया. नॉट जस्ट इन वन एरिया. यू कॅन से लॉर्ड ब्रिंग पीस इन दिस ओनली अँड रेस्ट आय विल मॅनेज. नो, इट शुड टेक कंट्रोल, अंपायर, रेफरी ऑफ एंटायर माय लाईफ. Praise the Lord. What does the umpire do? He makes sure the game is played smooth and orderly manner. He keeps the peace. जर अंपायर नसेल, रेफरी नसेल, समजा तुम्ही फुटबॉल मॅच बघितलं असेल, क्रिकेटमध्ये होत नाही जास्त, पण फुटबॉल, वर्ल्ड कप फुटबॉल बघा, आणि तिथे जर रेफरी नसेल तर कोणच त्या मैदानावरून ठीकठाक जाणार नाही. आलेले आहे, सर्वांचे पाय हात तुटलेले असते. इफ देर इज नो रेफरी इन अ फुटबॉल मॅच, इमॅजिन वॉट कॅन हॅपन. एव्हरीबडी विल बी, ऑल द ब्रोथ बोन्स विल बी ब्रोकन. बिकॉज देर इज अ रेफरी, ही विल सी दॅट नो रेड कार्ड आउट.
लात मारली हे केलं. सो दॅट इज गॉड, ही गिव्ह्स अ पीस. हालेलुया. त्या प्रकारे येशूची शांती आहे. समटाइम्स यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स दॅट इवन दो युअर बॉडी इज डेड टायर्ड अँड युअर लाईन ऑन द बेड, युअर माइंड वॉन्ट टर्न ऑफ. Your mind just races from one thought to another. You do not have emotional peace. This is a sign. There is no emotional peace. There is no inner peace. Hallelujah. Ratri zhop yet nahi. Kadhi kadhi thaklela ahe, sav ahe. Parantu man shanta basatach nahi. Man band hotach nahi. Dhavatach aste. Ani he chinha kashacha ahe? What is this sign? This sign is that there is no, still the peace of Christ has not taken rule, has not taken control of my life. Hallelujah. Hallelujah. That is a sign, that is a symptom. हे कशात चिन्ह आहे की मला झोप येत नाही, किंवा मी सतत मला कोणत्याही गोष्टीवर मला लक्ष देता येत नाही. आय कॅनॉट कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग. आय एम कंटिन्युअसली डिस्टर्ब, डिस्ट्रॅक्टेड. इट इज बिकॉज द पीस ऑफ क्राइस्ट हॅज नॉट टेकन कंट्रोल ऑफ माय लाईफ. हालेलुया. And then the third, tisra prakar chi shanti. So first, peace with God, peace of God, and then peace, then that peace which is within me flows out to others. That is called relational peace. Aplya sambandha madhe shanti. Hallelujah. Sometimes we are trying to address directly relational peace. We are trying to make peace with somebody. नॉट हॅपन. मला एक आमच्या संबंधामध्ये शांती प्रस्थापित करायची आहे, मला सबमिट करायचं आहे. होणार नाही. सर्वात प्रथम देवाबरोबर शांती, मग देवाची शांती आपल्या अंतकरणामध्ये, आणि मग ती जी शांती मला मिळालेली आहे त्याद्वारे मी माझ्या नातेवाईक, शत्रू, कितीही वाईट लोक असो, मी शांती प्रस्थापित करू शकतो. हालेलुया. समटाइम्स पीपल से इट इज इम्पॉसिबल. I can never have a relationship of peace with that person. I can never talk to that person. मी त्याच्यावर बोलू शकणार नाही. मी त्याला माझा मित्र बनू शकत नाही. Yes, it is not possible for humans. Hallelujah. माणसासाठी अशक्य आहे. तुम्ही कितीही सांगा, नाही मी त्याला क्षमा करू शकत नाही, आमच्यामध्ये शांती होऊ शकत नाही. Yes, it is fact. But if you follow the order, you must start. God, I want to establish peace. Hallelujah. मला तुझ्याबरोबर समेट करायचं आहे, मला तुझ्याबरोबर शांतीचं नातं प्रस्थापित करायचं आहे. एकदा तिकडे शांती प्रस्थापित झाली की येशू ख्रिस्ताची शांती आपल्या अंतकरणामध्ये येणार. हालेलुया. एकदा आपलं अंतकरण हृदय प्रभूच्या शांतीने भरलं तर मग कोणताही व्यक्ती असो समोर, तुम्ही त्याला क्षमा करू शकणार. हालेलुया. दिस इज द साइन. हे चिन्ह आहे की प्रवेश ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणामध्ये राज्य करत आहे. दिस इज अ सिम्पटम, अ साइन दॅट द पीस ऑफ क्राइस्ट इज रूलिंग युअर हार्ट. हालेलुया. नो मोर युअर माइंड, नो मोर युअर थॉट्स, फीलिंग्स, इमोशन्स आर रूलिंग यू, बट द पीस ऑफ क्राइस्ट इज रूलिंग यू. हालेलुया. सेंट पॉल टेल्स रोमन्स 12:18, डू एव्हरीथिंग पॉसिबल ऑन युअर पार्ट टू लिव्ह इन पीस विथ एव्हरीबडी. Praise the Lord. Praise the Lord. You do on your part. That means you must live in peace with one another. And it is possible because of what Jesus has done. Shakya tar sarva manasan parvar tumcha kadun hoi titke shanti ne raha. Hallelujah. Hoi titke kasa lila hai. Why Paul is writing? Do everything possible on your part. Praise the Lord. Praise the Lord. On your part. Peace does not depend on other person. Peace depends on you. Hallelujah. Tumchi shanti dusryavar avalambun nahi. Ani mhanun Sant Paul sangto. Sant Paul ne asa ka lihle ahe, mhanje kai shakya ahe ki nahi? Ahe. Tumchyavar avalambun nahi. Hallelujah. As much possible, do everything possible on your part. Jitka shakya hoy तुम्ही शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. का? तो कसा वागेल त्याची शक्यता देव देत नाही. हालेलुया. हालेलुया. इट डझंट से दॅट इफ यू गो अँड से
forgive me, or I have nothing against you. तो saying, yeah, yeah, very nice. कदाचित तो तुम्हाला लाग सुद्धा मारे, कदाचित तो तुम्हाला चल लाग निघून जाईल, get lost, I don't want this peace. Don't worry, you will be at peace. Hallelujah. So it doesn't, as much possible on your part, you do peace. Praise the Lord. तेच नातं कदाचित शांतीमय होईल का नाही, गॅरंटी नाही. समोरचा व्यक्ती तुमच्या तोंडावर थुंकेल, तुम्हाला अपशब्द बोलेल, एनिथिंग कॅन हॅपन. बट आफ्टर यू रिटर्न फ्रॉम देअर, यू विल 100% बी ॲट पीस. हालेलुया. यू नॉट बी, यू नॉट लूज युअर पीस, यू विल बी पीसफुल. सो दॅट इज द गॅरंटी. सो तुमच्या परीने जितकं होईल तुम्ही शांतीने करा. रिलेशनल पीस रिड्युसेस कॉन्फ्लिक्ट. डू इट ऑल द मोर. जितकं होईल शक्य तितकं शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. यू मस्ट नो फ्रॉम एक्सपिरियन्स दॅट रिलेशनशिप्स कॅन बी सोर्स ऑफ स्ट्रेस. संबंध तणावाचे उगमस्थान असू शकतात. हालेलुया. आपल्या जवळचेच लोक जास्त जास्त आपल्याला त्रास देतात, दुःख देतात, स्ट्रेस. कधी कधी नवरा बायकोमध्ये तणाव कशासाठी, कारण माणसंच पुष्कळ वेळा आपल्याला दुःख देतात. हालेलुया. सो रिलेशनशिप्स कॅन बी अ सोर्स ऑफ स्ट्रेस. आपल्याला वाटतं की या व्यक्तीपासून मला प्रेम आनंद मिळेल, पण कधी कधी तसं होत नाही. आपले मित्रांकडूनच आपल्याला त्रास, दुःख आणि पुष्कळ काही मिळतं जे आपण अपेक्षा केली नव्हती. वी आर नॉट एक्सपेक्टेड दोज थिंग्स, बट वी रिसीव्ह दॅट. फॉर मोस्ट ऑफ अस आर बिगेस्ट प्रॉब्लम आर पीपल. आणि मी इथे सांगू शकतो की आपल्या जीवनामध्ये जितके समस्या आहेत सर्वात जास्त माणसांमुळे आहे. हालेलुया. मोस्ट ऑफ अस, मोस्ट ऑफ अस. त्याने असं बोललं, त्याने तसं वागवलं, त्याने तसं केलं. शी डिड लाईक दॅट, शी सेड लाईक दॅट. सो वी हॅव अ रेकॉर्ड ऑफ ऑल द पीस इज लॉस्ट बिकॉज ऑफ मोस्ट, नॉट बिकॉज आय डोंट हॅव मनी ऑर दिस ऑर आय डोंट हॅव अ जॉब. दॅट विल बी रेअर, बट मोस्ट टाइम्स वी हॅव लॉस्ट अ पीस बिकॉज ऑफ पीपल. माणसांमुळे आपण आपली शांती गमावून बसतो. हालेलुया. We must deal with conflict, competition and criticism on a regular basis. These things can rob us of peace. आणि म्हणून जसं संत पाव सांगतो की तुमच्या परीने तुम्ही जितकं होईल वैर करू नका, भांडण करू नका, शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. ऑन अ डेली बेसिस, महिनाभर ठेवू नका, वर्षभर ठेवू नका ना. जमा जितकं जमा करणार तुम्ही, ॲज मच ॲज यू कलेक्ट ऑल दिस बोन्स, क्रिटिसिझम अँड ऑल दिस थिंग्स, इट विल लूज, यू विल लूज युअर पीस. तुमची शांती तुम्ही हिरावून बसणार. आणि म्हणून तुमच्या परीने तुम्ही जितकं होईल शांतीने राहा. हालेलुया. हाऊ डेस्परेटली वी नीड स्पिरिच्युअल, इमोशनल अँड रिलेशनल पीस. सो टुडे आय वॉन्ट टू एंड हियर, की पुढच्या सोमवारी आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण ह्या ही शांती आणू शकतो. वी हॅव टू डू सर्टन थिंग्स सो दॅट वी कॅन एक्सपिरियन्स दिस पीस. हालेलुया. सो फर्स्ट थिंग टुडे वी हॅव रिअलाइज, आज आपण पाहिलेलं आहे की मला आध्यात्मिक, भावनिक आणि नातेसंबंधात शांतीची किती तीव्र गरज आहे. हालेलुया. वी हॅव रिअलाइज इट इज नॉट जस्ट वन पीस, इट इज नॉट जस्ट अ पीस, प्रभू मला शांती हवी आहे. नाही, तीन विभागामध्ये आणि ते बरोबर इन इन ऑर्डर, पीस विथ गॉड. इफ यू हॅव नॉट डन दॅट, वी मस्ट डू दॅट. देन आय वॉन्ट टू रेकन्साइल विथ गॉड, देवाबरोबर सबमिट करणे, मग देवाची शांती आपल्या अंतकरणामध्ये वाहणार आहे. हालेलुया. आणि मग त्या ती शांती आपल्याला कृपा देणार आहे आपल्या संबंधामध्ये. Then you can love your wife, not with the love that you have, but the love that is flowing in your heart. Hallelujah. You can love anybody in your family,
You can love even enemies. Why? Because it is not your peace now that is flowing. It is the peace of Christ that is in you is flowing through you. Praise the Lord. Hallelujah. So the promise of God is John 14:27. And this is where Jesus says, peace I live with you. हे आपण वचन समजलं पाहिजे. माय पीस आय गिव, माय पीस आय गिव. अगेन ही सेज, आय डू नॉट गिव टू यू एज द वर्ल्ड गिव्स. प्रेज द लॉर्ड. सो जीसस मेक इट व्हेरी क्लिअर. येशू सांगत आहे, मी तुम्हाला शांती देतो, माझी शांती तुम्हाला देतो, आणि जग देते असं देत नाही. तीन गोष्टी आहेत. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. प्रभू सांगतो, मी इथे या पृथ्वीवर आलो कशासाठी? शांती देण्यासाठी. माझी शांती म्हणजे जेव्हा आपण त्रैक्य पाहतो, व्हेन यू सी लुक ॲट द ट्रिनिटी, देयर इज अ परफेक्ट पीस. हालेलुया. कुठल्याही प्रकारचं संघर्ष किंवा वाद नाही. गॉड द फादर, गॉड द सन, गॉड द होली स्पिरिट, तिघं एकत्र एक समान. मी उच, तो खालचा आहे, तो थोडा कमी आहे, नाही. दिस परफेक्ट पीस इन द ट्रिनिटी, दॅट पीस. माय पीस आय गिव. हालेलुया. देवपिता, प्रवेश कृष्ण, पवित्र आत्मा, त्यांच्यामध्ये जी शांती आहे, ती शांती मी तुम्हाला देतो. जग देते तसं नाही. हालेलुया. जग शांती देतं. कशी शांती? तात्पुरता, लिटल बिट. द वर्ल्ड गिव्स अस पीस. हाऊ हाऊ पीस? कंडिशनल पीस. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही असं केलं, तसं केलं, तर आपल्यामध्ये शांती राहील. जर तुम्ही असे वागले, तसं केलं, मग सांगू नका, मग आम्ही शांती तोडू. हालेलुया. कंडिशनल पीस. पीस द वर्ल्ड कॅन गिव पीस, बट कंडिशनल पीस, टेम्पररी पीस, थोड्या काळासाठी शांत. कंडिशन, नियम. येशू सांगतो, जग देतं तसं मी देत नाही, माझी शांती मी तुम्हाला देतो. तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. हालेलुया. हालेलुया. सो फायनली एंड हियर. वी कॅनॉट वर्क फॉर इट, वी कॅनॉट अर्न इट, वी कॅनॉट ट्राय रिअली हार्ड टू गेट इट. इट इज अ गिफ्ट, वी सिंपली एक्सेप्ट इट. हालेलुया. तर परमेश्वराची शांती कशी आहे? त्याची शांती आपण स्वतः मिळवू शकत नाही, आपण कमावू शकत नाही, जोरदार प्रयत्न करून देखील प्राप्त करू शकत नाही. ही एक भेट आहे जी आम्ही फक्त स्वीकार करू शकतो. हालेलुया. आय गिव्ह यू. येशूने असं म्हटलं नाही, हे केलं, ते केलं, तेवढी प्रार्थना केली, असं केलं, नंतर मी तुला देईन. नाही, कमावू शकत नाही. तुम्ही जबरदस्तीने घेऊ शकत नाही. तुम्ही सांग, तुम्ही खूप त्या पश्चाता हे सर्व कार्य केल्यावर ती मला मिळेल, नाही. ती एक भेट आहे. हालेलुया. नम्रतेने आपण देवाजवळ मागितलं, परमेश्वर आपल्याला ती शांती देणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताद्वारेच ती आपल्याला शांती मिळू शकते. थ्रू जीसस क्राइस्ट ओनली वी कॅन रिसीव्ह दिस पीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो नेक्स्ट टाइम वी विल सी द 5 keys टू अक्वायरिंग गॉड्स परफेक्ट पीस. देवाची परिपूर्ण शांती मिळण्यासाठी 5 मुद्दे पुढच्या सोमवारी आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्लीज क्लोज आवर आयज.